एका व्यक्तीने 2000 रुपयांचे कर्ज 4 हप्त्यात परत केले. प्रत्येक हप्त्यात आधीच्या हप्त्यापेक्षा 50 रुपये जास्त दिले, तर पहिला हप्ता किती रुपयांचा होता असा प्रश्न आहे. लक्ष द्या, इथं हप्ता पहिला, दुसरा हप्ता, तिसरा आणि हप्ता चौथा. ओके, लक्ष द्या मित्र. एका व्यक्तीने 2000 रुपयांचे कर्ज 4 हप्त्यात परत केले, हे ते 4 हप्ते. मात्र प्रत्येक हप्त्यात आधीच्या हप्त्यापेक्षा 50 रुपये जास्त दिले. उदाहरण स्वरूप, पहिला हप्ता एक्स, दुसरा 50 जास्त म्हणजे एक्स अधिक 50, तिसरा 50 जास्त म्हणून इथं अधिक 100, चौथा 50 जास्त म्हणून इथं 150. हे समीकरण स्वरूप हप्ते इथं लिहा. एक्स अधिक एक्स अधिक 50 अधिक एक्स अधिक 100 अधिक एक्स अधिक 150 आणि हे 2004 हप्त्यात परत केले. एक्स एक्स किती आहेत मोजा, 1, 2, 3 आणि 4 एक्स. आता हे 50 आणि 100 150 आणि 300 मित्रांनो, अधिक स्वरूपात मांडा 300, समोर 2000, 4 हप्त्यात परत केले. 4 एक्सला एकट करा, 2000 सोबत हे 300 जात आणि वजा होतात. 4x बराबर ही वजाबाकी 1700, एक्स बराबर 1700 सोबत आता हे 4 भागीला एक्स सोबत गुणीला असले. हा भाग द्या लेकरांनो, हा भाग 425 जातो. म्हणून आपल्याला प्रश्न विचारला, पहिला हप्ता किती रुपयांचा होता. हा पहिला हप्ता एक्स सोबत, अर्थात पहिला हप्ता हा 425, दुसरा 50 जास्त म्हणजे 475, हा 525 आणि हा 575. हे टोटल बघा, 5 आणि 5 10 5 5 5 5 20 अशी 0 4 2 9 2 11 7 8 2 20 अशी 0 4 2 7 5 12 4 16 20. ओके, हे ते 2004 हप्त्यात परत केले. पहिला हप्ता किती रुपयांचा होता मित्रांनो, 425. हे उत्तर पर्याय क्रमांक बी मध्ये दर्शवलेलं आहे. ओके,